दिबा पाटलांचा, लोकनेते दिबा पाटलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा। कल्याण तळोजा मेट्रोची ठाणे जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत। या मेट्रोच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे। या मेट्रोच्या कामासाठी सोनारपाडा उंबारली रोड माणगाव परिसरातील जागा राज्य सरकारने MIDRDAला वर्ग केली आहे। मात्र आता या कामाला सोनारपाडा परिसरातील शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध करत आम्ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी शेती करत असून रेल्वेच्या या कामाला आमचा विरोध असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत कामाला विरोध असल्याचं हरकती नोंदवली आहे। आमच्या हरकतीवर सुनावणी केल्यानंतर कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मात्र सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवेदन घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेत सर्वेक्षणाचं काम सुरू केलंय। त्यामुळे आता सोनारपाडा परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। अर्जावरच सगळ्या ग्रामस्थांनी सह्या केलेत। या अर्ज समजून सगळ्यांच्या स्वतंत्र अर्जांना एकच अर्ज आपण दिलाय। काल सुद्धा आपण कलेक्टरला तहसीलदारांना सगळ्यांना अर्ज दिलेत आणि हा अर्ज आता आम्ही साहेबांच्या हातात देत आहे। MA मराठीचे साहेब कुठे आहेत? या ना साहेब, या तुम्ही दिसला पाहिजेत आज। आणि आता आपण उपजिल्हाधिकारी विकास पाटील यांच्याशी पण बोललो, त्यांनी सांगितलं की हरकती नोंदवून घ्या। पोलीस बांधव येत आहेत, पोलीस बांधवांच्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत। ते अर्ज घ्या साहेब आणि भिजू नये, याची जरा काळजी घ्या। मात्रे सर्वे नंबर 36 सर्व बाजूंनी जमीन गव्हर्नमेंटची आहे, म्हणजे गुरुचरण आहे। या गुरुचरणीला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आम्ही यांना विरोध केला। सुरुवात केली तेव्हापासून पहिले तिथे झाडं तोडली, त्या झाडांचं सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत। त्यांनी येऊन पहिल्याच दिवशी झाडं तोडली आमच्या म्हणजे गुरुचरणीतली। आणि त्याच्यानंतर हे बघा, आता तुम्ही आला असाल, तुम्हाला त्रास झाला असेल, मी माझ्या जन्माच्या अगोदरचा तो वरचा रस्ता म्हणजे आमच्या शेतीला लागू नये तो रस्ता यांनी बंद करून, हे बघा तुम्हाला किती तुमची हालत असेल, आणि इथे यायलासुद्धा पायाने येऊ शकत नाही अशी या लोकांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे। तर हा बरोबर आहे का कायदा? किती कुटुंब बाधित? इथे जवळजवळ 40-50 लोक तरी शेती असतील लोकांची, आणि माझी स्वतःची शेती इथे सगळ्यांच्या मध्ये 1 एकर 2 गुंठे माझी स्वतःची जमीन। किती वर्षापासून तुम्ही शेती करता? मला जर 73 वर्ष असेल त्याच्या अगोदर आई माझ्या बाबांपासून आहे ना। आता काय मागणी तुमची? आमची माझी मागणी असे आहे का, ही जे गुरुचरण आहे ती गुरुचरण ज्यांनी वापरात घेतलेली आहे किंवा ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, माझी स्वतःची पण जमीन 1 एकर 2 गुंठे नावाचे 7-12 आहे। पुढची भूमिका काय असते? पुढची भूमिका तर तुम्हीच बघा ना काय हालत आहे आमच्या लोकांची। नाही दादा, आपण सगळ्यांनी मागणी केली सर्वे बंद करा। आजचा पाऊस चालू आहे, पावसात सर्वे होत नसतो। माझं नाव दशरथ बोलाजी म्हात्रे, मी सोनारपाडाचा रहिवासी आहे। माझी बाजूला 1.5 एकर जागा आहे आणि 4 साईडनं गुडचरण आहे। गुडचरणीला लागून आमच्या सर्व भावकीतली गावातली कुटुंबातली ठाकूर आहेत, केने आहेत, पाटील आहेत, सर्वांची जमीन लागून असल्या कारणाने ह्या लोकांनी जबरदस्तीने सर्वे करून जागेवर ताबा घेतलेला आहे। आणि कोणी आला का त्यांना सांग, पोलिसांचा धाक दाखवतात, पोलिसांना दमदाटी ते करायला लावतात। आणि हे सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व चालू होते आणि आमचा कमसे कम 100-125 वर्षांचा वडला पाहिजे रस्ता होता, तो रस्ता या लोकांनी बंद केलेला आहे। आम्हा लोकांना पायी जायलासुद्धा रस्ता ठेवलेला नाही आहे। आता काय भूमिका केली तुम्ही? काय म्हणून आम्ही लोकांनी आता सर्व गावकरी मंडळी जमा झाल्यानंतर त्यांनी एकच आम्ही सर्व सांगितला, मग आम्ही जाऊन पाटील साहेबांना भेटलो, राजन पाटलांना, त्यांनी सांगितलं असं असं आमच्या गावावर अत्याचार होतो आहे आणि आमच्या गावातले काय आता बाकी संघर्ष समितीवाले आहेत, कोणी लोक फक्त त्याला जागा पाहिजे, कोणाला कॉलेजला जागा पाहिजे, कोणाला मेडिकल कॉलेजला जागा पाहिजे, पण त्या लोकांना ह्याच्यावर आंदोलन करायला किंवा कोणाला काय विचारायला त्यांना वेळ नाही आहे। हे भाडकाव संघर्ष समितीवाले फक्त ही कामं करतात, यांना रजिस्ट्रेशन चालू झाले पाहिजे। आता हे MA मराठी यांनी आपल्याकडे शासकीय मोजणीसाठी अर्ज केलेला आहे, आता ह्यांच्या हरकती बघूया आणि कसं होतं आहे। MA मराठीचे आता येणार आहेत उपायुक्त, आले की आपण निर्णय घेऊ ते आले की काय हरकत या गावकऱ्यांनी। हा जो सर्वे नंबर आहे हा गुरुचरण म्हणून सर्वे नंबर आहे, त्याच्यासाठी मोजणी लावलेली आहे। आता ते आल्यानंतर आपण निर्णय घेऊ पुढचा। आमच्याकडे अर्जदार मी काटकर, सर्वेअर काटकर सर्वेअर।